मी सोनाली चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज 21 तारीख आहे आणि आज बराच पाऊस झाला. प्रशांत जी जागे होते पहाटेपासून, तर ते सांगत होते की 1 तास पाऊस पडला तर म्हणजे सगळं ओलं झालेलं आहे आणि प्रचंड थंड हवा आहे. आता सकाळच्या 8 वाजलेले आहेत, तर 1 अर्धा तास झालं मला उठून. रात्री मूवी बघायला गेलो होतो, तू झुटी मै मक्कार. तर थोडेसे भांडे राहिले होते साफ करायचे, ते भांडे मी साफ करून घेतले, पाणी वगैरे पिलं आणि आता मी जिमला जाण्यासाठी निघते. लेट झोपलो म्हणून प्रतीक आजही येत नाहीये. तो आठवड्यातून 4 दिवसही येत नसेल मी तर म्हणते, परंतु हो मला आवडतं रोज वर्कआउट करायला. मी रोज सकाळी जाते तर छान असं सगळं खाली सगळं ओलं झालं आहे. ऍक्च्युली जसं मी म्हटलं 1 तास पाऊस पडला, तर यावर्षी काय सगळी गडबड चालू आहे. मार्चमध्येच पाऊस पडायला सुरुवात झाली, हे असंच कंटिन्यू राहतं की काय होतं काही खरं नाही. कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय न्यूज बघितल्यानंतर कळतं. तर जूनमध्ये ऍक्च्युली पावसाला सुरुवात होते 7 जून नंतर, पण मार्चमध्येच पाऊस पडायला लागला यावर्षी आणि बऱ्याच ठिकाणी पडला आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसानही झालं, जे की नाही व्हायला पाहिजे. पण आता काय करणार, देवालाच माहिती त्यांचं हे सगळं, नाही का. चला मी निघते आता जिमला. आत्ता तर बंद आहे, पडून गेला, पण वातावरण बघा किती छान वाटतं. बऱ्यापैकी पडला पहाटे 1 तास. मेकअप व्हिडिओसाठी मेकअप केला होता, परंतु माझ्या एक सबस्क्रायबर्स आहेत ज्या माझ्या खूप फॅन आहेत, त्या मी मागे सांगितलं होतं बघा की त्या दिसतील तुम्हाला पुढच्या व्हिडिओंमध्ये. तर ॲक्च्युली मी त्यांच्या घरी चालले, त्या जवळच आहे राहायला, त्या कधीच्या मला बोलवत आहे बिचाऱ्या. आणि 2-3 दिवसापूर्वी मी जाणार होते, पण मग अचानक मला नाशिकला जायचं प्लॅनिंग झाल्यामुळे मग मला त्यांना सांगावं लागलं की सॉरी मला इमर्जन्सी जावं लागतंय म्हटलं. मी नक्की येईल. तर त्यांनाही 1 एप्रिलला बाहेर गावी जायचं आहे आणि मलाही माझंही असंच काही प्लॅनिंग आहे. तर मग आज मी त्यांच्याकडे जाणार आहे, तर बस आता मी निघणार आहे जरा वेळामध्ये. तर मेकअप लुकसाठी मी हा मेकअप केला होता ॲक्च्युली, पण मग आता जस्ट चेंज करते आणि निघते त्यांच्या घरी. तर तुम्हालाही दाखवते कोण आहेत त्या ज्या सबस्क्रायबर माझ्या व्ह्युअर्स आहेत, त्या नीलम शाह नाव आहे त्यांचं. तर चला मी तुम्हालाही त्यांच्या घरी घेऊन चलते. ॲक्च्युली मी त्यांना 4 ला यायचं कबूल केलं होतं त्यांच्या घरी, पण व्हिडिओ करत बसल्यामुळे थोडं लेट झालं मला, 4:30 झाले. आणि मी म्हटलं काय फोन केला का वर्कशॉपवरून मुलगा किंवा प्रतिकी, पण प्रतिकलाही थ्रोट इन्फेक्शन झालं, त्याला बरं नाही वाटत आहे, तो झोपला आहे. सूरजही बाहेर गेलेला आहे, त्याच्यामुळे त्या बिचाऱ्या माझ्या वाट बघत आहे. त्यांना कॉल केला तर निघाली मी आता. हे नीलमजी, या माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना भेटण्यासाठीच खास मी इथं आले, त्यांनीच मला इन्व्हाइट केलं. थँक्यू, बहुत ही बढिया और इतना फॅमिली अटॅचमेंट हुआ ऐसे व्हिडिओ बनाते हैं आप और आपके व्हिडिओ देखते बिना मेरे को नींद नहीं आती. देर तक आपके व्हिडिओ देखती रहती और मैं आपकी बहुत बहुत फॅन हूँ. थँक यू सो मच, थँक यू. मला त्यांच्याकडे यायचं होतं, त्यांच्याकडे मी आली, त्यांच्या सुनबाई मला खाली घ्यायला आल्या त्या आकांक्षा. तर त्यांचं घर खूपच छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. तर मी आता घरातून बाहेर आली, म्हटलं बाहेरून शूट घेऊ, तुम्हालाही दाखवू, कारण की मला त्यांचं घर खूप आवडलं. मी तुम्हाला त्यांचं पूर्ण घर दाखवते, मला खूप आवडलं. शूरॅक आहे, आता मेंबर बरेच आहे त्या मानाने मग हे शूरॅक त्यांचे. आणि डोर, त्यांच्या घराचं जे मेन डोर आहे ते खूपच आवडलं मला. हे बघा, खूपच सुंदर वाटलं मला. मी मध्ये गेल्यानंतर त्यांना म्हटलं थांबा एकदा मी बाहेरून शूट घेते. तर दाराच्या मेन डोरच्या दोन्ही बाजूला हे त्यांनी फुटवेअरसाठी बनवलं आहे आणि डोरच्या बाजू हे तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हालाही थोड्याशा आयडिया येतील नाही का. तर हे बघा, हे असे शो पीस आपण नाही का ठेवतो दाराच्या दोन्ही बाजूला, तर हे ठेवलेले आहे. आणि पर्सनली मला मोठं डोर वरती त्यांच्या घराचं शाज, त्यांचं सरनेम शहा आहे, नीलम शहा त्या ताईंचं नाव आहे. तर त्यांच्या घरी मी आली आहे, तर हा त्यांच्या घराचा मेन दरवाजा. मेन डोर ओपन केल्यानंतर इथे हे स्टोन, हा स्टोनचं हे छोटस पुढे आहे, खूपच छान आहे, ते दिसायला खूप छान दिसतं. आणि आर्टिफिशियल जे ग्रास असतं ते इथे ठेवलंय, मॅट वेलकम स्टॅच्यू आपण म्हणू शकतो ते. आणि हॉल तर खूप मोठा आहे. आणि हा आहे त्यांचा नातू. आपका नाम बोलू बेटा. हा, नाव बघा त्याचं किती छान, देव नाव आहे देव. आणि देव मला ओळखतो कारण तोही माझे व्हिडिओ बघतो. आणि हे आहे त्यांचं हॉल, जे की खूपच लॅविश वाटतंय हॉल, खूप म्हणजे खूपच सुंदर वाटतंय. इथे डायनिंग टेबल आहे हॉलमध्ये एंट्री केल्याबरोबर, आणि डायनिंग टेबलच्या वरती असे हे लाईट्स लावलेले आहे. तुम्ही बघू शकता बाल्कनी किती मोठी आहे.
इलम ताईंच्या सुनबाई आहे. हाय आकांक्षा, अशाच मला घ्यायला खाली आली होती. आणि आकांक्षाचा मुलगा आहे हा देव. बालकणी बरीच मोठी आहे, बरीच मोठी. आणि ह्या टीव्हीवर बघता नीलम ताई माझे व्हिडिओ आहे बघा. आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले हा खोलो खोलो. गांधीजींचा बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, ते सगळे स्टॅच्यू ठेवलेले आहे. आणि ही आहे यांची बालकणी जी की बऱ्यापैकी मोठी आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे ऍक्च्युली. आणि त्या सांगत होत्या की रात्री खूप सुंदर दिसतंय, बघा तुम्ही बघू शकता. आणि रात्रीचे कसे लाईट्स वगैरे ऑन होतात ना, तर पूर्ण दुबई सारखं फील येतं असं त्या सांगत होत्या. इथेही आर्टिफिशियल ग्रीनरी त्यांनी लावलेली आहे, खूपच छान आहे. बरीच मोठी आहे त्यांची सोसायटी. इथे सगळ्या अम्युनिटीज आहे, जसं असतं ना स्विमिंग पूल आहे. बघा आता कसं वेकेशन स्टार्ट झाले तर तुम्हाला दिसत असतील स्विमिंग पूल मध्ये छोटे छोटे मुलं स्विमिंग करताय. आणि बरीच मोठी आहे त्यांची सोसायटी. मला दाखवतोय हे आणि चेअर वगैरे तर खूप छान. सनलाईट बघा किती छान येतोय. आणि मस्तपैकी मोठी बालकणी, सगळे इथे बसून इव्हिनिंग टी स्नॅक्स इथे बसून छान एन्जॉय करू शकता अशी मोठी बालकणी आहे त्यांची. इथे हॉलमध्ये हे दोन सोफे ठेवले. स्टोर रूम. अच्छा, आप मैजिक भी बताने वाले हो ना. अभी कहाँ जाएंगे, कौन सा रूम देखेंगे? हाँ, ये आपका मंदिर है ना. हाँ, हे बघा किती सुंदर राधा कृष्णाचं. ठाकुरजी ना, ठाकुरजी को मानते है ना. अच्छा, वाव, बहुत सुंदर है. तर हे बघा हे यांचं मंदिर आहे. देव वगैरे इथे ठेवलेले खूप छान आहे. अच्छा, तो ये आपका बेडरूम है? नहीं नहीं, ये जेट का है. अच्छा, आपके जेट का है. अच्छा, तर इथे पण बाल्कनी आहे. आणि ही जी समोर बिल्डिंग आहे ना मोठी, तिच्यामध्ये मी 3 वर्ष राहायला होती ट्रॉपिकल लगून मध्ये, मागची मोठी बिल्डिंग. आणि हे बघा इथे असं आहे सगळं. का आहे आपका स्कूल देव? वाह, आहे पास में आहे मतलब. अच्छा, हाँ हाँ, न्यू होराइजन एजुकेशन सोसाइटी, वो है आपका स्कूल. अच्छा, आपकी जेट का है ये बेडरूम. ओके, आणि यांच्या जेठानीची डिलिव्हरी झालेली आहे. गाव माहेरी आहे क्या है अभी उनको. हाँ, लड़का आपने बताया ना. आणि हे बघा हे वॉर्डरोब साठी यांनी अशा पद्धतीने हे अरेंजमेंट केलेले आहे. किड्स रूम है. अच्छा, ये वॉलपेपर लगाया है क्या वॉल पे? बहुत ही प्यारा लग रहा है ना. वॉलपेपर बघा किती सुंदर दिसतंय, मस्त दिसतंय. ते 3D है ना भाई. हाँ, कपडे तो सुकाने ही पडते है. हाँ, तर याही रूमला बालकणी आहे, सगळ्याच रूमला बालकणी आहे तसं. और आपके भी दो बच्चे, फिर भी आपने अच्छे से मेंटेन किया है खुद को. आप करते है वर्कआउट करते है? नहीं, मतलब अपना चरल ऐसे. अरे वाह, अच्छी बात है. देखो दो बच्चे होने के बाद भी मतलब है कैसे टमी वगैरह छूटता है ना आपका, बिल्कुल नहीं लग रहा. नॉर्मल डिलीवरी है, सीजेरियन है. खूब फ्रेश फील होते है मला यांच्या घरामध्ये. एक फ्रेशनेस, असं फ्रेग्रेन्स वगैरह खूब छान ते मी फील करू शकते. मेन प्लॅटफॉर्म. अच्छा, ये डिश वॉशर है. अच्छा, किचन, ओव्हन, मायक्रोवेव वगैरे ठेवलेलं आहे. तर हे बघा इथे पॅन्ट्री आहे, क्लोज केल्यानंतर काहीच दिसत नाही. हे बघा अशा पद्धतीने ठेवलेलं असलं की कसं सगळं मध्ये झाकलेलं असलं की छान. देव पण दाखवतोय आलू प्याज. अरे वा, ये भी अच्छा, मतलब हवा लागते तो खराब नाही होते इथे. हा, आणि हा यांचा इथे गॅस स्टोव्ह बर्नॉल. माझा आजचा व्हिडिओ चालू झालेला आहे तिथे. आणि हा बघा, हा यांचा बऱ्यापैकी मोठा असा फ्रीज आहे. देव को कितना इंटरेस्ट आ रहा है. आणि हे बघा इथे माझा व्हिडिओ चालू आहे मोठ्या स्क्रीन वर. मला इकडला कशी दिसते मी इथे. थँक्यू. टीव्हीच्या बाजूला असे छोटे छोटे शोपीस ठेवलेले जे की खूप छान वाटत बघायला. हा ना, कल्याण से आके. हा ना, बहुत अच्छा, बहुत अच्छा. लाइट्स वगैरह पूरे घर में, ऐसे पूरा इंटीरियर उन्होंने किया है. ये वॉलपेपर भी कितना नेचुरल है क्या. अच्छा, अच्छा, ये वाला 3D है. ओके, हाँ लग रहा है. हाँ हाँ, वो दिख के आता है, स्क्रीन में भी दिख जाता है कि 3D है. हाँ, नीलम जिनसे बेडरूम आए है, वॉल पेपर बगैर कितनी छाड़ी. यहाँ से भी बालकनी दिखी है क्या. ओके, ओके.
व्यवस्थित नहीं है, लेकिन देखो नहीं नहीं अच्छा है ना, अभी और कितना व्यवस्थित रखेंगे। बार बार हुई हूँ ना, हाँ हाँ, कपड़े अच्छे से रखो ना तो अच्छा लगे। एक भी कपड़ा ऐसा इधर के उधर बाहर से आती हूँ, हाँ ना। हमने दिवाली में और एक कबड़ लिया कि मेरा अलग से करूंगी, बट उसमें मेरे नहीं आए सारे कपड़े, तो एज इट इज इनके साथ तो कितने हाँ, बहुत होते हैं लेडीज को, बहुत होता है कपड़ों का, इतना फाइन लगता है ना, हाँ ना, ऐसा एकदम मिनी दुबई जैसे, सब लाइट जब ऑन होते होंगे ना, हाँ हाँ हाँ, एकदम लुक एकदम फाइन आ जाता है, हाँ ना। डार्क कलर यूज ही नहीं किया, सब लाइट एकदम लाइट कलर, हाँ। मेरे को डार्क कलर है ना ज्यादा पसंद नहीं आते हैं। अच्छा, अपना जो रूम से ना साइज बड़े दिखते हैं लाइट कलर्स में। अच्छा, इसलिए डार्क में अपने को आंखों को भी यूज, हाँ, छोटे दिखते हैं। अच्छा, लाइट कलर में रूम भी बड़ा फ्रेशनेस, हाँ फ्रेश लग रहे हैं, बहुत ही फ्रेश लग रहा है। किंग वार्डरोब खूब छान वाटला माला है, क्योंकि कपड़ों का ही ज्यादा ये हो जाता है, डोर लगा दो, हाँ ये छोटा शोरूम जैसा ही हो जाता है पूरा, रात में पूरा लाइट्स वगैरह ऑन किया ना तो छोटा शोरूम जैसे ही फील आती है, हाँ ना, पूरा लाइट बंद करो और एकदम अंधेरा किया ना, पूरा छोटा सा शोरूम अच्छा लगा मुझे, वैसा ही लगता है एकदम। हाँ, यांचं बेडरूम है, वॉलपेपर खूप छान वाटतोय, गोल्डन वॉलपेपर, आणि हे यांचं बेड, बेड भी गोल्डनच आहे, कॉम्बिनेशन अशा पद्धतीचं आहे, आणि बेडशीट वगैरे पण कसे लाईट कलर यूज केले, म्हणजे ते एकमेकाला कॉम्प्लिमेंट करता, वॉलचे कलर प्लस बेडरूमचा कलर। आणि ही बघा, ही बाल्कनी आणि बाल्कनीतला व्ह्यू, तर प्रत्येक रूमला बाल्कनी तर आहेच, इंटेरियर वगैरे छान केलंय, आणि जसं नीलमजी सांगताय त्यांनी स्वतःनेच घेतलं, आणि हे सब पार्टीवेअर ड्रेस लग रहे मुझे, ये पार्टीवेअर है, ये रेग्युलर है, वो रेग्युलर है, कॉस्टली जे हेवी जे ड्रेसेस आहे ते अशा पद्धतीने छान ठेवलेले आहे मस्त, आणि कपडे कसे व्यवस्थित राहतात, अगर हम ठीक से रखते है तो फिर वो रहते भी है उस हिसाब से, बहुत ही त्यांनी मला स्नॅक्स मध्ये एवढे सगळे आयटम दिले होते जे की बघून मला धक्काच बसला की हे डायरेक्ट एका जेवढ्यापेक्षा जास्त होतं, तरी पण मी सगळ्या याची थोडी थोडी टेस्ट केली आणि आम्ही खूप गप्पा मारल्या। खूप छान स्वभाव आहे नीलमजींचा आणि त्यांच्या सुनेचाही, आणि घर तर तुम्ही बघितलंच, आणि त्यांच्या सुनेला दोन मुलं आहे, मोठ्या सुनेची डिलिव्हरी झाली, ती माहेरी आहे, तिलाही दोन मुलंच आहे आणि लहान्या सुनेलाही दोन मुलंच आहे, तर लहान्या सुनेचा हा मुलगा झोपेतून उठून आला आणि एवढं छान त्याला ओळख वगैरे केला, लगेच येऊन बसला माझ्या मांडीवर आणि डान्स करून दाखवत होता, तर बराच वेळ मी त्यांच्या बरोबर टाइम स्पेंड केला। आणि गाणं गाव आणि मला स्वतःलाच मोठ्या स्क्रीनवर बघून छान वाटतंय, आणि असं वाटतं अरे वा माझं फेस तर फारच क्लीन दिसतंय मोठ्या स्क्रीनवर। आणि नीलमजींनी बराच वेळ झाला मला येऊन, बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही, खूप छान वाटलं, छान आहे त्यांची सोसायटी, त्यांचं घर तर मी तुम्हाला दाखवलंच, घर पण खूप छान आहे, त्याही खूप छान आहे, त्यांच्या सुनबाई छान आहे, आकांक्षा त्यांची सून ती पण खूप छान आहे, आणि त्यांच्या सुनेचे त्यांचे रिलेशन खूप छान आहे, मुलगी नाही तर त्या म्हणतात माझ्या सुना मला मुलींसारखंच आहे, व त्याही सुनेला मुलीसारखं समजता, मुलगी आईसारखं समजते, कोणतंही नाथ घट्ट होण्यासाठी प्रयत्न दोन्हीकडून असणं गरजेचं असतं, एकाच बाजूने प्रयत्न झाले तर कुठलंच नातं सक्सेसफुल होत नाही, म्हणजे जेव्हा सासू सुनेला मुलगी मानेल तर सुनेचंही काम आहे की सासूला आई मानणं, तरच ते रिलेशन नाही का एक बॉन्ड तयार होतं, तर तो मला त्यांच्या घरात बघायला मिळाला खरोखर, आणि खूप छान वाटलं मला त्यांच्याकडे येऊन, त्यांची खूप कधीची इच्छा होती आज ते, तर मलाही छान वाटलं, तर चला मी आता निघते इथून, हाय धवल, या तिन्ही गाड्या त्यांच्याच आहे, बिझनेस आहे त्यांचा ऍक्च्युली, आप पहिले कल्याण में रहते थे, हाँ कल्याण में रहते, अच्छा, टाटा का टावर है ना, टाटा टाटा हाउसिंग, हाँ हाँ, पहले वहाँ पे रहती थी मैं, अच्छा, आणि नीलम जी आणि त्यांचा मुलगा धवल मला सोडायला आले होते इथे, त्यांना म्हटलं मी चला चहा कॉफी घ्यायला वर, तर त्या बोलल्या येऊ आम्ही नंतर, आणि मला असं इथपर्यंत आलं तर म्हटलं स्पेशल बोलू आपणही त्यांना,
खूप छान होतं ऍक्च्युली त्यांचं घर, आणि ते हे गिफ्ट वगैरे देत बसले. खूप छान स्वभाव होता नीलमजींचा, आणि त्यांची सूनबाई, आकांक्षा, नातू, सगळी फॅमिलीच खूप छान होती. त्यांचा फॅमिली बिझनेस आहे ऍक्च्युली भिवंडीला, आणि घर तर तुम्ही बघितलंच, खूपच सुंदर घर होतं, मला खूप आवडलं. लॅविश हॉल खूप मोठा होता, मस्त छान वाटलं मला त्यांना भेटून, त्यांच्या फॅमिलीला भेटून. आली मी आता घरी. त्यांच्या बाल्कनीबाहेर संध्याकाळच्या वेळेस कसा व्ह्यू दिसतो लाईट्स लागल्यानंतर, ते त्यांनी मला नंतर शूट करून पाठवलं. कारण की त्या सांगत होत्या की संध्याकाळी खूप छान दिसतं, सगळ्या लाईट्स ऑन होतात. तर मीच त्यांना बोलली होती की मला शूट करून पाठवून द्या, म्हणून मग त्यांनी मला ते पाठवलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.